पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलानंतर केवळ चंद्रपुरात साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण 10 सप्टेंबरला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या बॅडमिंटन हॉलमध्ये सर्व सुविधायुक्त 4 कोर्टची निर्मिती करण्यात आली आहे. या बॅडमिंटन हॉलच्या निर्मितीनंतर लगेच महिनाभरात चंद्रपूर बॅडमिंटन असोसिएशन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करणार असून यानंतरच्या काळात विदर्भस्तरीय स्पर्धा देखील होणार आहेत. नवीन चंद्रपूर दाताळा परिसरात 16 एकरामध्ये उभारण्यात येणाऱ्या 136 कोटी रुपयांच्या नव्या इनडोअर स्टेडियमचं भूमिपूजन देखील आगामी काळात होणार असल्याचं पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. या पुढच्या काळात चंद्रपूरच्या क्रीडा नैपुण्याला वाव देण्यासाठी बल्लारपूर येथे बॅडमिंटन हॉल, चंद्रपुरात नेमबाजीसाठी स्वतंत्र स्टेडियम तर कबड्डीसाठी देखील स्वतंत्र स्टेडियम उभारण्याचा संकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवला. मुंगळामध्ये आपल्याला आता सांगितलं की 16 एकर जागा जुने जिल्हाधिकारी जे होते ते आता महाराष्ट्र सचिव आहे त्यांनी 16 एकर जागा दिली. खर तर सरकारी काम कमीत कमी 4 वर्ष थांब, पण इथं मात्र सरकारी काम असताना इतक्या वेगा दिला. डिझाईन तयार नाही. आपण 135 कोटी रुपयाच अत्याधुनिक इंडोअर स्टेडियम करतो आहे. कारण मी जेव्हा बागेवाडी गेलो विचार केला, फक्त अधिकार पुणे मुंबईचाच असता कामा नाही, आमचाही अधिकार.